नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युए मराठी या शेअर मार्केटच्या निफ्टी आणि बँक निफ्टी पुढील आठवड्यात काय लेवल्स असणार आहे त्यांचे टार्गेट काय असणार आहे कुठपर्यंत जाणार आहे कुठपर्यंत चढू शकता किंवा कुठपर्यंत पडू शकता किंवा कॉल जर घ्यायचा असलं तर कुठल्या स्ट्राईक प्राइसचा घ्यायचा आणि फूट जर घ्यायचा असलं तर कुठल्या स्ट्राईक प्राइसचा घ्यायचा हे या व्हिडिओत सांगणार आहे पंधरा मार्च दोन हजार एकवीस ते एकोणवीस मार्च दोन हजार एकवीस या आठवड्यात निफ्टीच्या लेवल्स काय असतील याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत देण्यात येणार आहे सोबतच मी आणखी एक व्हिडिओ ज्याचं नाव आहे अनुपम रसायन ज्याचा आय पी येतोय जो की आजच रिलीज झालाय आहे म्हणजे बारा मार्च रोजी याला तुम्ही अप्लाय करू शकता याची सर्व डिटेल आ, मी नुकताच एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याचं वरच्या आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे बारा मार्च ते सोळा मार्च हा आय पी ओ असणार आहे याच्या अगोदर रोसरी बायोटेक नावाचा आय पी ओ आला होता जो की केमिकल कंपनीशी निगडीत होता आणि त्याला रिकमेंडेशन दिलं होतं मी की तो बाय करायला पाहिजे विकत घ्यायला पाहिजे अप्लाय करायला पाहिजे अनुपम रसायन सुद्धा त्यातलाच एक आहे अनुपम रसायन अतिशय उत्तम आय पी ओ आहे तुम्ही याला विकत घेऊ शकता आजच्या म्हणजे आज बारा हे पहिल्याच दिवशी हा झिरो पॉईंट फोर नाईन सबस्क्रिप्शन झालं म्हणजे पन्नास टक्के याचे याच्यासाठी अप्लिकेशन आलेले आहे शंभर टक्केपैकी पन्नास टक्के आले आता आ, उद्या आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करता येणार नाही तुम्हाला डायरेक्टली सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मिळणार आहे यानंतरचा जो आय येणार आहे तो आहे कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ त्याची डिटेल माहितीसाठी मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती मिळत राहील शेअर डिटेल व त्यांच्या अधिक माहितीसाठी तुमचं नाव व ईमेल मला सेंड करा या क्रमांकावर व्हॉट्सअप नंबर आहे हा थोडासा स्लो चालू आहे त्यामुळे मे बी रिप्लाय द्यायला उशीर होऊ शकतो आ, टेलिग्राम लिंक ज्यावर मी माझे रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करत असतो लेवल्स टार्गेट वगैरे शेअर्स सांगत असतो ही ती लिंक आहे या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता माझ्याकडे जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला ऑप्शनचे अॅनालिसिस हा कोर्स मोफत मिळणार आहे पाच ईबुक मोफत मिळणार आहे ट्रेनिंग सुद्धा मोफत मिळणार आहे अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि काही जे महत्वाचे पुस्तक आहे शेअर मार्केटचे इंट्राडेचे आहे बेसिकचे मार्जिनचे त्यांची माहिती पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इंस्टाग्रामवर आम्ही स्टॉक मार्केट झिरो सेवन म्हणून आहोत आणि युट्यूबवर सर्च करताना वे मराठी म्हणून सर्च करा जेणेकरून तुम्हाला एकशे साठ शेअर मार्केटचे व्हॅल्युएबल व्हिडिओ फ्रीमध्ये असेच होतील सोबतच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वळूया महत्वाच्या माहितीकडे की पुढील आठवड्यात निफ्टीची रेंज काय असेल आणि त्यानंतर सोमवारसाठी निफ्टीची काय रेंज असेल हे आपण बघणार आहोत चला डायरेक्टली जाऊया वेबसाईटवर मी आपल्यासमोर निफ्टी फिफ्टीचा ग्राफ ओपन केलेला आहे निफ्टी मध्ये आपल्याला असं दिसतंय की मार्केट या आठवड्यात आधी दोन दिवस पडलं नंतर चढलं आणि पुन्हा पडलंय आणि आज तर जवळपास बँक निफ्टी साडेचारशे पॉइंट आणि निफ्टी दीडशे पॉईंट खाली पडलेली आहे आता पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं याची जर आपल्याला मोठा मोठी रेंज काढायची आहे एक रेंज बरं या आजचा जो मार्केट पडला आहे तर याच्या मागचं कारण काय असू शकतं रिझन काय असू शकतं का तर तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल प्रेडिक्शनचे किंवा जुने व्हिडिओ बघत असाल तर मी एक सहज आणि साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे ती साधी सोपी गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी गॅपअप ओपनिंग आहे त्या ठिकाणापर्यंत तुमचा जो शेअर आहे तुमची जी निफ्टी आहे तुमची जी कॅन्डल स्टिक आहे वरती गेलेली असली तरी खाली येऊन थांबणार आहे मग आता गॅप अप ओपनिंग कुठे होती या ठिकाणी त्याला मी हायलाईट करतो हा ग्राफ डेलीचा ग्राफ आहे डेली टाइम फ्रेम मध्ये हा ग्राफ घेतलेला आहे आणि या ग्राफमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की या दोन ठिकाणी या ठिकाणी बघा जिथे मी ब्ल्यू लाईन्स मारलेले आहे ला या ब्ल्यू लाईन्सच्या ठिकाणी गॅप अप ओपन झालेलं आहे मार्केट म्हणजे काय की जवळपास ते आपण बघू शकता एक चार नऊशे चाळीस ते नऊशे चाळीस ते पाचशे चौसष्ट जवळपास शंभर पॉईंटच्या गॅपअपनी निफ्टी त्यावेळेस ओपन झाली होती आणि हा गॅप पण तसाच आहे पंधरा हजार ते पंधरा हजार ते पंधरा हजार ब्याऐंशी म्हणजे इथे ऐंशी पॉइंट आणि इथे शंभर पॉईंट जवळपास गॅप अप निफ्टी ओपन झाली होती आणि तो गॅप भरायला निफ्टी खाली येणारच होती त्यात शंका नाही आता डबल खाली का आली डबल या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की जर एकदा गॅप भर भरलेला आहे आपण तो तर पुन्हा निफ्टी खाली कशी आली तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता गॅप अप पण दोनदा ओपन झालं होतं मग तो गॅप अप जेव्हा दोनदा ओपन झालेला आहे तेव्हा त्याला फुलफिलमेंट करण्यासाठी दोनदा निफ्टी खाली येणं आवश्यक होतं तर ती एकदा यावेळेस आलती या दोन रेड कॅन्डल ज्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी आणि दुसऱ्यांदा हा जो गॅप आहे याला टच करून हा गॅप त्यांनी भरलेलं आहे तर पुढच्या आठवड्यात निफ्टी कुठल्याही प्रकारे गॅप अप किंवा गॅप डाऊन राहणार नाही किंवा इतक्या खाली येणार नाही मग आता आपल्याला जर पुढच्या आठवड्यात पंधरा तारीख ते एकोणावीस तारीख निफ्टी कुठपर्यंत असू शकते किंवा जाऊ शकते बघायचं असेल तर त्याच्यासाठी मी हॉरिझॉन्टल लाईन काढतोय हॉरिझॉन्टल लाईन जो की त्याचा रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतो की हायर पॉईंटला मार्क करतो ज्या ठिकाणी त्याची बॉडी आहे किंवा ज्या ठिकाणी त्याचा वीक आहे वीक म्हणजे शॅडो आहे ओके मी याला रेड कलर मध्ये मार्क केलंय आणि रेड कलर मार्क मध्ये मार्क केल्यानंतर मला असं दिसतंय पंधरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर हा त्याचा रेजिस्टन्स आहे ठीक आहे आता दुसरा मी याला सपोर्ट ड्रॉ करतोय सपोर्ट ड्रॉ करतोय या ठिकाणी कारण की या ठिकाणी निफ्टीने एक बेस बनवला आहे जो की मी ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करतोय आणि जो की गॅपअपच्या आसपास पण आहे बॉडीला पण टच होतोय आणि अपला पण टच होतोय ओके जो आहे पंधरा हजार तीसच्या आसपास म्हणजे पुढील आठवड्यात आपली निफ्टी पंधरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर हा तिचा रेजिस्टन्स असणार आहे आणि पंधरा हजार तीस पंधरा हजार तीस हा तिचा सपोर्ट असणार आहे पुढच्या पूर्ण वीक साठी ओके आता प्रश्न पडला असेल तुम्हाला हे खरं की खोटं ओके okay, किंवा याला क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं तर व्हेरीफाय करण्यासाठी मी जातोय ऑप्शन चेन वर ही एन एस सी इंडियाची वेबसाईट आहे ट्रस्टेड वेबसाईट आहे काय अडचण नाही आणि या ट्रस्टेड मध्ये मी या ठिकाणी बघा निफ्टीचं ऑप्शन चेन इक्विटी मध्ये जाऊन या ठिकाणी ऑन केलेलं आहे निफ्टी सिलेक्ट केलेली आहे निफ्टी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी टाइम सुद्धा तुम्ही चेक करू शकता पंधरा मार्च साडेतीन वाजता निफ्टीची काय कंडिशन आहे याचं सगळं अपडेट या ठिकाणी आहे तर आता ही कॉल साइड आहे ही पुट साइड आहे ज्यांना ज्यांना माहिती नाहीये कॉल साइड आणि पुट साईड विषयी त्यांना सांगतो जर कॉलर जास्त असतील कॉल साइड खूप जास्त असेल त्यावेळेस मार्केट खाली जाईल आणि पुट साइड जेव्हा जा खूप जास्त असेल तेव्हा मार्केट वरती जाईल आता आपल्याला या कॉल साइड मध्ये आणि पुट साइड मध्ये काय शोधायचं आहे की सगळ्यात जास्त चेंज इन ओपन इंटरेस्ट चेंज इन ओपन इंटरेस्ट इथे बघा वरती चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट कुठे आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर आता तुमच्या समोर या गोष्टी शोधतोय मी हा बघा ओपन इंटरेस्ट ओपन इंटरेस्ट म्हणजे काय किती लोकांना सध्या त्यात इंटरेस्ट आहे ओके इथे त्यांची किंमत आहे सॉरी किंमत म्हणण्यापेक्षा त्यांची संख्या बघूया या ठिकाणी पाच हजार नऊशे अठ्याण्णव या ठिकाणी सदोतीस हजार दिसते या ठिकाणी दहा हजार दिसते आणि या ठिकाणी दिसते त्रेपन्न हजार सहाशे पंधरा मला वाटतं एवढ्या पट्ट्यात एवढ्या पाच सहा पट्ट्यात ही सगळ्यात जास्त आहे बरोबर ना त्रेपन्न हजार सहाशे पंधरा आता ही संख्या सगळ्यात जास्त कुठल्या स्ट्राईक प्राइजला आहे तर ती स्ट्राईक प्राईज आहे तर पंधरा हजार तीनशे वर ही सर्वात जास्त दिसते बरोबर ना म्हणजे आपल्याला जे व्हेरीफाय करायचं होतं काय व्हेरीफाय करायचं होतं पंधरा हजार तीनशे जी लेवल काढलेली आहे आपण रेजिस्टन्सची ती आपली बरोबर आहे की नाही तर आता इथे आपण काढलेली पंधरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर ओके याला आपण खाली सरकू शकतो कुठपर्यंत पंधरा हजार तीनशे पर्यंत बरं आता पंधरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत खाली सरकावल्यानंतर मनात एक प्रश्न येईल तुमच्या की पंधरा हजार तीनशे आपण एक्झॅक्ट पकडायचे की पंधरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर पकडायचे टेक्निकली जर बघायला गेलं तर टेक्निकली पंधरा हजार तीनशे चौहत्याहत्तर बरोबर आहे ओके कारण की का या ठिकाणी आपण याचा हायेस्ट पॉइंट घेतलेला आहे बरोबर हायेस्ट हायर मोस्ट पॉइंट घेतलेला आहे हायेस्ट पॉईंट हा वरचा आहे आता बऱ्याचदा काय होतं की इथे ऑप्शन चेनला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत पंधरा हजार तीनशे पंधरा हजार तीनशे पन्नास पंधरा हजार चारशे म्हणजे या पन्नास पन्नासच्या डिफरन्सनी दिलेला आहे त्यामुळे या चार्ट आपण डायरेक्टली पंधरा हजार तीनशेच्या पुढे काय ऍक्टिव्हिटी होईल ते ऑप्शन मध्ये फाइंड आउट करू शकत नाही ते आपल्याला ऑप्शन या टेक्निकल अनालिसिसनीच फाइंड आउट करावं लागणार ही झाली आपली कॉल साइड बरोबर ना कॉल साइड मध्ये आपल्याला काय सापडला रेजिस्टन्स सापडला ओके आता आपण जाऊया पुट साइड कडे ओके पुट साइड वर काय बघणार आहोत आता आता सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे या ठिकाणी बघा वरच्या साईडला ओपन इंटरेस्ट लिहिलेला आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट लिहिलेले सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे या ठिकाणी चेक करा इथे अठ्ठावीस हजार इथे दोन हजार इथे अठरा हजार इथे चौदा हजार ओके या ठिकाणी बघा अठ्ठावीस हजार सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे आणि तो ओपन इंटरेस्ट आहे कुठल्या किमतीला पंधरा हजारला ओके पंधरा हजारला आणि आपण काय घेतलेलं आहे पंधरा हजार तीस आता हा जो तीस पॉईंटचा फरक आहे किंवा पंधरा हजार चौऱ्याहत्तर पॉईंटचा वरती फरक आहे हा फरक आपल्यासाठी महत्वाचा आहे महत्वाचा कसा की ज्या वेळेस फ्लक्च्युएशन होईल त्यावेळेस पंधरा हजार तीस ते पंधरा हजारच्या मध्ये थोड्या वेळ निफ्टी खेळणार आहे कमी टाइम फ्रेम मध्ये हा डेली टाइम फ्रेम आहे म्हणून आपल्याला काय वाटत नाही बरोबर परंतु ही जर हायर टाइम फ्रेम असली तर लोअर टाईम फ्रेम असली तर त्या ठिकाणी इझिली ह्या गोष्टी आयडेंटिफाय होईल पुढच्या आठवड्यासाठी पूर्ण आठवड्यासाठी ही है। आपन साथी का साथी रेंज आहे आता आपण काढूया सोमवारसाठी काय रेंज असणार आहे आणि सोमवारसाठी रेंज काढण्यासाठी मी जातो एक पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय दिसतंय बघा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मला इथे दिसते जे की मी तुम्हाला बोललेलो काय बोललेलो आपला सपोर्ट कुठे आहे आपला सपोर्ट आहे पंधरा हजार तीन ला बरोबर ना डेली ची टाइम फ्रेम बघा पंधरा हजार तीस ला आपला सपोर्ट आहे बरोबर आता मी जातोय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आता हा ही जी हिरवी लाईन आहे ह्या हिरव्या लाइनच्या आसपासच ह्या तीन चार हिरव्या लाईनी बनलेल्या आहे म्हणजे काय हा बेस बनत चाललेला आहे आणि हा जेव्हा बेस बनणार आहे आणि पंधरा हजार तीस ला क्रॉस करणार आहे त्यावेळेस हायर पॉसिबिलिटी आहे हायर पॉसिबिलिटी आहे की मार्केट वरती जाईल कुठपर्यंत वरती जाईल पंधरा हजार एकशे त्र्याहत्तर ओके तर सोमवारसाठी मी रेंज या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय सोमवारसाठीची रेंज मी तुम्हाला सांगतोय पंधरा हजार पंधरा हजार एकशे त्र्याहत्तर वर याला रेजिस्टन्स आहे किंवा तिथपर्यंत सोमवारी मार्केट जाणार आहे आणि खाली जर आलं तर कुठपर्यंत जाणार आहे खाली जर आलं तर जास्तीत जास्त जाणार आहे चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर पर्यंत सपोर्ट चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर ओके मग आता सोमवारची ही रेंज सांगितली मी तुम्हाला आता तुम्हाला स्ट्राईक प्राईज कुठली घ्यायची हा जर प्रश्न पडला असेल तर सध्या चालू आहे पंधरा हजार तीस पंधरा हजार पन्नास पंधरा हजार शंभर या दोन्ही स्ट्राईक प्राइस तुम्ही निवडू शकता कधी जर पंधरा हजार तीसच्या वरती ओके मार्केट सस्टेन करत असेल अशाच पंधरा मिनिटाचे कॅन्डल खूप साऱ्या या ठिकाणी बनत असेल तर ओके आता जर बनत नसेल तर काय करायचं मग तर त्यावेळेस थोडासा वेट अँड वॉच करायचं मार्केट कुठल्या साईडला कळतंय म्हणजे जर खाली पडत असेल तर तुम्ही चौदा हजार नऊशेचा पुट घ्या आणि चढत असेल तर पंधरा हजार पन्नासचा किंवा पंधरा हजार शंभरचा कॉल घ्या या दोन्ही कंडिशन तुम्हाला सोमवारी फायदा मिळवून देतील लक्षात फक्त एक ठेवायचं मार्केट त्या दिवशी खाली पडतंय का वरती चढतंय ओके आणि आपण या रेजिस्टन्स लेवल पाहिलेले ले आहे जर मार्केट पंधरा हजार एकशे त्र्याहत्तर वरन खाली पडत असेल पंधरा हजार एकशे त्र्याहत्तर वरनं जर खाली पडत असेल तर त्यावेळेस गरजेचं आहे आपल्याला चौदा हजाराच्या नऊशेचा किंवा पंधरा हजाराचा आपण त्या ठिकाणी पुट खरेदी केला पाहिजे हा रेजिस्टन्स आहे ना रेजिस्टन्स पासून जर खाली पडत असेल मार्केट त्यावेळेस पुट घ्या आणि सपोर्ट पासून जर वरती चढत असेल तर त्यावेळेस कॉल घ्या मला वाटतं आपल्या निफ्टी फिफ्टीचं चांगलं विश्लेषण या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला पण हा व्हिडिओ समजला असेल अशी अपेक्षा करतो पण व्हिडिओ पूर्ण झालेला नाही बँक निफ्टी विषयी सुद्धा आपण यामध्ये माहिती बघणार आहोत तुम्हाला जर आत्तापर्यंत हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला म्हणून मित्रांनो हो, आपलं जर डीमॅट अकाउंट नसेल किंवा आपल्या मित्राचं किंवा नातेवाईकाचं किंवा घरातलं कोणीचं किंवा तुम्हाला एक्स्ट्रा एक डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर आप स्टॉकचं डीमॅट अकाउंट काढून घ्या कारण की फ्री डीमॅट अकाउंट आहे आणि फ्री ट्रेडिंग अकाऊंट आहे आणि याच्यासोबत ऑफर्स पण खूप चांगल्या चालू आहेत पहिले तीस दिवसाकरता याला कुठलाही ब्रोकरेज नाही आहे डिलेवरीसाठी झिरो ब्रोकरेज आहे लाईफ टाईम एफ एन ओसाठी तुम्हाला वीस रुपये फ्लॅट हा चार्जेस लागणार आहे तसेच तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शनचे ॲनालिसिस हा कोर्स मोफत मिळणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मोफत पाच ईबुक मिळणार आहे मोफत ट्रेनिंग व्हिडिओ सुद्धा माझ्याकडनं तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर फॅमिली मेंबरचं मित्रांचं डीमॅट अकाउंट काढायचं आहे परंतु तुमच्याकडे बँक अकाउंट सुद्धा नाही तर त्या कंडिशनला च थ्री इन वन डीमॅट अकाउंट काढा ज्यामध्ये तुम्हाला बँक अकाउंट सहित सहा टक्के व्याजदर मिळणार आहे तुमच्या ट्रेडिंग अकाउंट वर सुद्धा म्हणजे ट्रेडिंगला तुम्ही जे पैसे वापरणार आहे त्यावर तुम्हाला सहा टक्के व्याजदर मिळणार आहे सोबतच तुम्हाला बँक अकाउंट मिळणार आहे आणि या गोष्टीसाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे तर चला वळूया आता बँक निफ्टीकडे आता निफ्टी मध्ये ज्या प्रकारे समजावून सांगितलं त्या प्रकारे मी तर इथे समजावून सांगणार नाहीये ओके या ठिकाणी डायरेक्टली लेवल तुम्हाला मी देणार आहे सोमवारच्या सुद्धा आणि पुढील वीक साठी संपूर्ण वीक साठी त्या सुद्धा तर पुढील पूर्ण वीक साठी तुम्हाला या ठिकाणी लेवल्स येत आहे लेवल्स मी हायर पॉइंट पकडतोय हायर पॉइंट ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ज्याला रेड कलर असणार आहे छत्तीस हजार चारशे चौऱ्याण्णव म्हणजे छत्तीस हजार पाचशे आणि याचा सपोर्ट आहे पस्तीस हजार एकशे एक्कावनला पुढील आठवड्यात बँक निफ्टी जी असणार आहे छत्तीस हजार पाचशे ते पस्तीस हजार एकशे एक्कावन्न यामध्ये प्ले करणार आहे आजची जी कॅन्डल आहे अतिशय मोठी ओपन झालेली आहे आणि होऊ शकतं की एक चौतीस हजार सातशे पर्यंत ही आ, हे चौतीस हजार सातशे पर्यंत बँक निफ्टी तुमची सपोर्ट घेईल पुढील पूर्ण आठवड्यासाठी सांगितलं आता आपल्याला काढायचं आहे की पुढील सोमवारसाठी फक्त ओके म्हणजे जवळपास पंधरा मार्चला काय होईल पंधरा मार्चला तर रेजिस्टन्स या ठिकाणी ऑटोमॅटिकली दिसतोय ओके पंधरा मार्चला आपण जर पंधरा मिनिटाच्या फ्रेम फ्रेममध्ये कन्सिडर करत आहोत तर मी एक ट्रेड लाईन काढतो या ठिकाणी ट्रेड लाईन ट्रेड लाईन काय सांगते की आ, कशा प्रकारे मार्केट अप किंवा मा डाऊन जाऊ शकतं ओके या ठिकाणी एक ट्रेड लाईन आणि या ठिकाणी ही दुसरी ट्रेड लाईन ओके आता या कात्रीत आपलं आपली बँक निफ्टी आहे आता या कात्रीतून ज्या साईडला बँक निफ्टी मूव करेल समजून घ्या जर बँक निफ्टी वरच्या साईडला मूव केली तर ही वरच्या साईडलाच बँक निफ्टी इथून जाईल ओके आणि जर जर बँक निफ्टी खालच्या साईडला पडतीये किंवा बँक निफ्टी पडतीये या ठिकाणावरनच आपल्याला ती गोष्ट समजेल की बँक निफ्टी या ठिकाणावरनं खाली पडण्याच्या वेळेस इथून म्हणजे हा पॉईंट बघून बघू शकता आपण एक चेक करू याचा पॉईंट काय येतो याचा पॉइंट आहे जवळपास पस्तीस हजार चारशे तीसच्या च्या खाली जर जात असेल बँक निफ्टी सोमवारी तर ही खालच्या साईडला जाईल आणि एक पस्तीस हजार पाचशे बावनच्या वरती जात असेल तर यावेळेस ही अपट्रेंडला जाईल अप साईडला जाईल बँक निफ्टी ओके हा झाला सोमवारसाठी आणि इतर वेळेसचा आता ही जर आणखी खाली पडली तर आपण जेव्हा याला झूम इन करतो तेव्हा लक्षात येते की आपला सपोर्ट या ठिकाणी आहे तर सपोर्ट घेण्यासाठी पुन्हा निफ्टी या ठिकाणी खाली येऊ शकते चौतीस हजार सातशे एक्क्याऐंशी पर्यंत आणि वरती जर जात असेल तर वरचा रेजिस्टन्स या ठिकाणी आहे पस्तीस हजार नऊशे पासष्ट पर्यंत रेजिस्टन्स बघून घ्या पस्तीस हजार नऊशे पासष्ट पर्यंत सोमवारच्या दोन्ही लेवल्स मी या ठिकाणी लिह तर सोमवारसाठी पंधरा मार्च साठी पस्तीस हजार नऊशे पस्तीस ही रेंज आहे सोमवारसाठी आणि सपोर्ट आहे पस्तीस हजार पंच्याण्णवला जर पस्तीस हजार पंच्याण्णव वर अशा कॅन्डल्स काही बनत असतील आणि तिथून वरती कॅन्डल्स ओपन होत असेल किंवा वरती जात असेल त्यावेळेस कॉल बाय करा आणि पस्तीस हजार नऊशे पस्तीस ला जर तुम्हाला रेड कॅन्डल जास्त बनताना दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही पुट बाय करा ओके किंवा कॉल शॉर्ट करा या दोन्ही पद्धतीने तुम्ही ऑप्शनमध्ये पैसे कमवू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझा ईमेल आय डी दिलेला आहे व्हॉट्सअप सध्या खूप स्लो चालू आहे किंवा श माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन अपडेट रेग्युलरली देत राहील धन्यवाद